वनस्पतीमध्ये कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांना काही संदेश पोचू शकतात का नाही ह्याच्याविषयी फार पूर्वीपासून अभ्यास केला गेला, ह्याच्याविषयी फार पूर्वीपासून लिहिलं गेलं आहे आपल्या पुराणात किंवा आपल्या पूर्वीच्या काही काही कथांमध्ये. खूप आधीचं उदाहरण द्यायचं असेल तर कालिदासाच्या वेगवेगळ्या कथांमध्ये किंवा काव्यसंग्रहांमध्ये हे आलेलं आहे की वनस्पतींनासुद्धा भावना असतात. आश्रम कन्या घर सोडून जातीये, ती घर सोडून जाताना नुसते प्राणी तिला निरोप द्यायला आलेले नाहीत तर ती जाताना तिच्या दारातल्या ज्या वेली आहेत त्यांनीसुद्धा आपल्या फांद्याखाली तिच्या खांद्यावर टेकवल्या आहेत आणि त्या तिला निरोप देत आहेत. तर ह्या त्यावेळीच्या ह्या कविकल्पनाच वाटल्या होत्या, पण ह्याच्यावर खूप अभ्यास केल्यावर कळून आलं की वनस्पतीसुद्धा त्यांनाही भावना आहेत, संवेदना आहेत आणि त्या एकमेकांशी संदेशही देऊ शकतात. ह्यातलं फार महत्त्वाचं आणि सुरुवातीचं संशोधन थोर भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोसांनी केलेलं आहे आणि ह्याच्यावर त्यांचे काही रिसर्च पेपर्ससुद्धा आहेत की वनस्पतींना संवेदना आहेत, त्या एकमेकींना काही संदेशही पोचू शकतात. अलीकडच्या काळात ह्याच्यावर खूप संशोधन होत आहे आणि एक नवीनच कल्पना येते आहे आपल्याला WWW म्हणजे वर्ल्ड वाईल्ड वेब ही कन्सेप्ट माहिती आहे की ज्या योगे आपण इंटरनेटद्वारे एकमेकांशी कम्युनिकेट करतो आहे. हेच WWW शॉर्ट फॉर्म ॲक्रोनिम ठेवून वर्ल्ड वाईड वेब अशी सध्या कल्पना आलेली आहे, संकल्पना आली आहे. आणि नुसती कल्पना नसून बरेच शास्त्रीय आधार ह्याच्यावर बरंच काम झालेलं आहे आणि असं सिद्ध झालं आहे की कुठल्याही जंगलातल्या दोन वृक्ष एकाच जातीचे किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या जातीचे सुद्धा असतील ते एकमेकांशी संवाद साधतात. हे संवाद कसे साधतात ते एकतर ते काही केमिकल कम्युनिकेशन हा एक मोड आहे. ते झाड त्याच्याच इतर अवयवांना इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनही इलेक्ट्रिकल संदेशही पाठवू शकतात किंवा जंगलातली दोन झाडं एकमेकांशी त्यांच्या मुळांमार्फत कम्युनिकेट करतायत. ह्याच्यात त्यांचे नुसती मुळं नाहीत तर दोन वृक्ष जर असतील तर त्या वृक्षांमध्ये काही प्रकारचे कवक म्हणजे फंजाय आहेत. कुठलीही जमीन जी असते, माती जी असते, त्याच्यामध्ये लाखो प्रकारचे जीव असतात. त्यातला एक महत्त्वाचा जीव म्हणजे कवक, ज्याला आपण बुरशी म्हणतो किंवा फंगस म्हणतात. त्या फंगसचं जाळं असतं जमिनीत आणि हे मुळं, दोन झाडांची मुळं ह्या फंगसच्या जाळ्यांना चक्क इलेक्ट्रिकल वायर्ससारखा वापर करून घेतात किंवा इंटरनेट, आपण फायबर ऑप्टिक इंटरनेटचं जे जाळं झालं आहे सध्या तसंच ह्याचा वापर करून एक झाड दुसऱ्या झाडाला संदेश पोचवत असतं. आणि इथपर्यंत आता शोध लागलेला आहे की एखाद्या झाडावर एखादा रोग पडला किंवा एखाद्या कीटकांनी हल्ला केला तर हे झाड आसपासच्या झाडांना लगेच संदेश पोचवतं, इथे काहीतरी थ्रेट आहे आपल्याला, इथे काहीतरी धोका आहे, तुम्ही ठराविक केमिकल्स सिक्रीट करा ज्याच्या योगे तुम्हाला हा पेस्ट तुमच्यावर अटॅक करणार नाही. सो हे पूर्वी आपल्याला जे कविकल्पना वाटली होती आणि आपल्याला वाटत होतं की फक्त प्राणी एकमेकांशी संदेश वहन करतात आणि एकमेकांना सांगतात किंवा धोके सांगतात किंवा एकमेकांवर प्रेम करतात, हे वनस्पती जगतातसुद्धा आहे हे आता कळून आलं आहे. आणि नुसतं कळून आलं नाही तर हे पुराव्यानिशी आणि वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्सनी आता हे सिद्ध झालेलं आहे.